नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. मी आज आहे चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये. या ठिकाणचा जो कारभार आहे तो अगदी जणू काही घोड्यावर बसून शेळ्या राखल्यासारखाच आहे. अशाच प्रकारचा या ठिकाणी कारभार दिसून येतो आहे. या ठिकाणी जे दंतचिकित्सक जे आहेत हे दंतचिकित्सक लातूरला राहतात आणि या ठिकाणी मात्र कोणीच नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते VS पॅंथरचे जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांनी नुकताच आत्ताच त्यांच्या खुर्चीला हार घालून त्या मशिनरीला सुद्धा हार घातलेला आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे. या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर एकूणच परिस्थिती पाहता आज शुक्रवार अर्थात चाकूरचा आठवडी बाजार आणि आठवडी बाजारच्या दिवशी ग्रामीण भागातले असंख्य नागरिक या ठिकाणी आपल्या स्वास्थ्याच्या सुविधेसाठी या हॉस्पिटलमध्ये येतात. परंतु या ठिकाणी बरेचसे डॉक्टर उपस्थित नसतात. एकूणच एवढंच नव्हे तर एकही डॉक्टर या ठिकाणी मुख्यालय राहत नाही अशी या ठिकाणी तक्रार आहे. जाणून घेऊया या ठिकाणी ज्या VS पॅंथरच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या खुर्चीला हार घातलाय नेमकं त्यामागचं कारण काय आपण जाणून घेऊया. काय सांगाल की या ठिकाणी कशा प्रकारची वस्तुस्थिती आहे, काय परिस्थिती होती आणि आपण हार घातलेला आहे? आज या ठिकाणी वार शुक्रवार असतो. शुक्रवारी जवळपास बहुतांशी 30-40 गावामधून खेडेपाड्यातून सगळे गोरगरीब लोक ह्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी येतात, कारण त्यांची परिस्थिती तशी नसते. आणि 2-3 वेळेस यांना आम्ही सांगितलं होतं की सर तुम्ही पूर्णपणे वेळ द्या, कारण तुम्ही आमच्या तेलामिठातून तुम्हाला आमच्या पगार दिल्या जातात, तर तुम्ही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास 4 तास असे तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करा. पण त्यांनी आमच्या मागणीला आमच्या विनंतीला केराची टोपली दाखवली, त्यामुळे आज रोजी आम्ही आले असता तिथं निदर्शनास आले की त्यांनी आज पण गैरहजर होते. आज 2-3 महिने झालं पाहतोय, प्रत्येक वेळी त्यांनी दिवसातून सकाळी आले की संध्याकाळी येत नाही, संध्याकाळी की सकाळी येत नाहीत, असा प्रकार चालू आहे. त्यामुळे आम्ही आज त्यांच्या खुर्चीला त्यांचं स्वागत करून एक फुलाची हार घातलेला आहे. जर वेळीच हे जर प्रकार जर थांबला नसेल तर यांना कशाची माळ घालण्यात येईल VS पॅंथर युवा संघटना हे त्यांना माहिती आहे. VS पॅंथर संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं आहे. जर ही यानंतर पूर्ण कर्मचारी व इथे मुख्यालय जर हजर नाही राहिले तर VS पॅंथर युवा संघटना पूर्ण हॉस्पिटलमध्ये अनोखे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करेल याची आम्ही ही देतोय. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जर असे प्रकार जर नेहमीच चालू राहिले तर येणाऱ्या काळामध्ये VS पॅंथरच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात येईल आणि त्यावेळेस त्या आंदोलनाचा या ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निश्चित जॉब विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि या आंदोलनाचा हिसका निश्चितपणे VS पॅंथर आपल्या स्टाईलनं दाखवणार असं या ठिकाणी मत आहे. एकूण जर आपण पाहिलं तर एकही कर्मचारी मुख्यालय राहत नाही अशी वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी या ठिकाणचे जे MS आहेत हे MS देखील लातूरला राहतात आणि आज आपण जर पाहायला गेलात तर हे डॉक्टर जे दंतचिकित्सक अधिकारी आहेत हे दंतचिकित्सक अधिकारी लातूरला स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. त्या ठिकाणी लातूर या ठिकाणी शाहू कॉलेजच्या समोर त्यांचं हॉस्पिटल आहे आणि आज या ठिकाणी जर पाहायला गेलं तर निश्चित या ठिकाणी ते येतच नाहीत. गेल्या 6 महिन्यापासूनचा त्यांचा लपंडाव चालू आहे, परंतु याला यांचे MS पाठीशी घालतात की काय असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. केवळ दंतचिकित्सकच नव्हे तर अनेक कर्मचारी हे अशाच प्रकारे वर्तन करतात, MS ची वचकच नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु डॉक्टर म्हटलं की सामान्य जनतेच्या स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण होत असतो, यांच्या आरोग्यासाठी या डॉक्टरांची प्रचंड गरज असते. ग्रामीण रुग्णालय हे जनतेच्या सेवेसाठी विनाशुल्क या ठिकाणी सेवा देण्यासाठी असतं. ग्रामीण भागातल्या या जनतेला सेवा पुरवाव्यात हा उद्देश असतो, परंतु सेवा देणारे कर्मचारीच नसतील तर सेवा मिळणार तरी कशी? आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने वेळीच लक्ष नाही दिलं तर निश्चितपणे VS पॅंथरच्या वतीनं या ठिकाणी त्यांना हिसका दाखवण्याचा इशारा या ठिकाणी VS पॅंथर जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर. प्रशासनाचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो, प्रशासनाचा अधिकार. आम्हाला कायमस्वरूपी डॉक्टर द्या, आम्हाला कायमस्वरूपी डॉक्टर द्या. अधिकार असो, अधिकार असो, प्रशासनाचा अधिकार असो.